लालबहादूर शास्त्री विद्यालयात गेल्या बेचाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या मराठवाडा स्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी स्तुत्य उपक्रम असून आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे शिल्पकार आहेत ते होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी घडत असून ते देश विदेशात मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत बुद्धिमत्ता वाढीसाठी अशा वादविवाद स्पर्धा अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावतात उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात आंतरशालेय वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार शृंगारे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर हे होते अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले काहीतरी करण्याचा प्रयत्न करा काय करायचे ते ठरवून मार्गक्रमण करा म्हणजेच ध्येय आपोआप गाठले जाईल तसेच त्यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संतोष कुमार नाईकवाडी लातूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच तज्ञ परीक्षक प्राध्यापक डॉक्टर माधव चोले देगलूर महाविद्यालय देगलूर प्राध्यापक गौतम गायकवाड प्राध्यापक खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडे વિષય સાધન વ્યક્તિગત સાધન કેન્દ્ર ઉદગીર મધુકરરાવ વટ્ટમવાર અધ્યક્ષ સ્થાનિક સમન્વય સમિતિ શંકરરાવ લાસુણે કેન્દ્રીય કાર્યકારી સમિતિ સદસ્ય તથા કાર્યવાહ સ્થાનિક સમન્વય સમિતિ સતનપ્પા હુર્દુ અધ્યક્ષ માધ્યમિક શાળય સમિતિ डॉक्टर प्रशांत राजूरकर अध्यक्ष रामकृष्ण सीबीएसई स्कूल षण्मुखानंद मठपती अध्यक्ष स्वामी विवेकानंद वस्तीगृह अंजलिताई नळगिरकर अध्यक्ष बालवाडी विभाग केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबूराव वाडे अंकुश मिरगुडे प्राचार्य श्रीपाद सिमंतकर उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर लालासाहेब गुळभिले माधव मठवाले आदी उपस्थित होते या स्पर्धेत चाळीस संघांचा सहभाग असून दोन दिवस या स्पर्धा चालणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता मोरे यांनी केले तर आभार लालासाहेब गुळभिले यांनी मानले सचिन स्वागत व परिचय स्पर्धा, स्पर्धा सहप्रमुख शरद पवार वैयक्तिक गीत बालाजी पडलवार तर शांती मंत्र किरण नेमट यांनी म्हटले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले